remember we met. I can tell by विद्यार्थी मित्रांनो, आपण जाणून घेऊयात संचाचे प्रकार. संचाचे नाव आहे एक घटक संच. ज्या संचात फक्त एकच घटक असतो अशा संचास एक घटक संच असे म्हणतात. उदाहरणामध्ये दिलेले आहे ए बरोबर मैरूपी कंसात 2. ह्या ठिकाणी जर बघितलं तर ह्या संचात एकच घटक आहे. त्यानंतर न रिक्त संच. ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो त्यास रिक्त संच म्हणतात. हा संच म्हणजे मैरूपी कंसात कोणतंही अंक त्यांनी दाखवलं नाही किंवा फाय या चिन्हाने दाखवतात. उदाहरणामध्ये त्यांनी दिलेला आहे बी बरोबर मैरूपी कंसामध्ये बी संच बीचे घटक एक्स असे आहेत की एक्स ही 2 व 3 मधील नैसर्गिक संख्या आहे. 2 आणि 3 मध्ये कोणतीच नैसर्गिक संख्या असू शकत नाही मित्रांनो. बी बरोबर ह्या ठिकाणी फाय असं आपल्याला लिहावं लागेल किंवा मैरूपी कंसामध्ये कोणतंच अंक लिहिता येणार नाही. त्यानंतर जर बघितलं तर शांत संच आपल्याला माहीत असायला पाहिजे. जो संच रिक्त आहे किंवा ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित आहे व मोजता येते त्याला शांत संच असे म्हणतात. उदाहरणार्थ ह्या ठिकाणी दिलेलं आहे 4, 8, 12, 16, 20 हे शांत संच आहे. म्हणजे ज्याच्यातील घटक ज्या संचातील घटक आपण मोजू शकतो त्याला आपण शांत संच म्हणतो. हा रिक्त संच ही एक प्रकारचा शांत संच आहेच. ओके, त्यानंतर ना मित्रांनो अनंत संच बद्दल आपण घेऊया. ज्या संचातील घटकांची संख्या अमर्यादित असते व मोजता येत नाही त्यांना अनंत संच म्हणतात. हे नैसर्गिक संख्याचा संच म्हणून त्यांनी उदाहरणात दिलेला आहे 1, 2, 3 अनंतापर्यंत. म्हणजे आपण संचाचे प्रकार ह्या ठिकाणी बघितलेला आहे. एक घटक संच ज्याच्यामध्ये एकच घटक असतो, रिक्त संच ज्याच्यामध्ये एकही घटक नसतो, शांत संच जे मोजता येतात, अनंत संच जे अमर्यादित असतात मोजता येत नाही. त्यानंतर ना विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यास त्यानंतर ना समान संच बद्दल ही माहिती घेणार आहे. इक्वल सेट्स म्हणजे संच ए मधील प्रत्येक घटक संच बी मध्ये आणि बी या संचातील प्रत्येक घटक संच ए मध्ये असेल तर ते संच समान आहेत असे म्हणतात. समान संच म्हणजे दोघांमध्ये घटक हे सारखे असायला पाहिजे. ए आणि बी हे समान संच आहेत हे चिन्हात ए बरोबर बी असे लिहितात. ह्या ठिकाणी एक उदाहरणामध्ये ह्या ठिकाणी दिलेलं आहे ए संच ए चे घटक एक्स असे आहेत की एक्स हे लिसन या शब्दातील अक्षर आहे. ते यादी पद्धतीमध्ये लिहिल्या पाहिजे म्हणजे समान संच आहे का नाही हे ठरवण्यासाठी एक मुद्दा लक्षात घ्या की तो अगोदर तो यादी पद्धतीमध्ये लिहिलं पाहिजे. मग लिसन ह्या शब्द यादी पद्धतीमध्ये लिहिल्यावर ए बरोबर मैरूपी कंसात एल आलेलं आहे बघा. एल नंतर आय, आय नंतर एस, एस नंतर टी, टी नंतर ई, ई नंतर एन हे घटक आपण लिहिलेले आहे कारण शब्दातील अक्षर म्हणलेलं आहे. त्याच पद्धतीनं सायलेंट या शब्दातील अक्षर म्हणलेलं आहे. म्हणून ह्या ठिकाणी जर बघितला तर एस आय एल ई एन टी लिहिलेलं आहे. तर ह्या दोघांचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केला तर तुमच्या सहज लक्षात येईल क्रम जरी मागं पुढं जरी असलं तरी यादी पद्धतीमध्ये त्याच्यासह काय फारसा संबंध येत नाही. फक्त सगळे घटक सारखे असायला पाहिजे. ह्या ठिकाणी दोघा ठिकाणी एल आहे, ह्या दोघा ठिकाणी आय आहे, दोन्ही संचामध्ये एस आहे, दोन्ही संचामध्ये टी आहे, दोन्ही संचामध्ये ई आहे, दोन्ही संचामध्ये एन आहे. म्हणजे ए आणि बी ह्या दोन्ही संचातील घटक समान आहेत म्हणून आपण ह्या ठिकाणी संच ए बरोबर संच बी असं म्हणायला पाहिजे. म्हणजे समान संच तुमच्या लक्षात आलेला आहे. त्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो सराव संच 1.2 कडे येणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो सराव संच 1.2 मध्ये पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत ते सहकारण लिहा. पहिला संच ह्या ठिकाणी दिलेला आहे संच ए चे घटक एक्स असे आहेत की 3x - 1 = 2. मग हे सोडवायचं कसं व्हावा म्हणजे अगोदर सर्वात महत्वाचं आहे संच समान आहेत की नाही हे सांगण्यासाठी अगोदर ते यादी पद्धतीमध्ये लिहायला पाहिजे मगच आपण ते सांगू शकतो. मग यादी पद्धतीमध्ये लिहित असताना मग आपण ह्या ठिकाणी एक्सची किंमत किती घेतलं पाहिजे म्हणजेच 3x - 1 ची किंमत 2 येणार आहे.
ह्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं काय आहे, 3x वजा 1 ची किंमत 2 केव्हा येते, x ची जर किंमत मी 0 ठेवलं तर काय होईल बघा, 3 गुणिले 0 म्हणजे 0 0 -1 = 2 म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे, -1 येणार आहे बघा. फक्त ह्याची व्हॅल्यू आपण बघू, 3 × 0 - 1 म्हणजे 0 - 1 म्हणजे ह्याची व्हॅल्यू -1 येईल, 2 येईल का, येणार नाही. मग ह्या x ची व्हॅल्यू किती असेल बाबा, 1 ठेवून बघू, 3 × 1 म्हणजे काय होणार, 3 × 1 = 3 3 − 1 = 2 म्हणजे x ची व्हॅल्यू 1 असेल तर ह्याची व्हॅल्यू 2 येते, म्हणजे ह्या दोन्ही बाजू सारखे होतात, म्हणजे ह्या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. मग अजून दुसरी कोणती संख्या आहे का बाबा, 1 सोडून अजून कोणती तरी संख्या ह्या ठिकाणी x ची व्हॅल्यू ठेवल्यानंतर ना ह्याची व्हॅल्यू 2 येणार आहे, अशी कोणती संख्या मिळणार नाही, म्हणजेच x ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी 1 येते. म्हणून ए संच लिहित असताना आपण ह्या ठिकाणी मयरूपी कंसामध्ये फक्त काय लिहिणार आहे, 1 1 लिहिणार आहे बघा, तुमच्या लक्षात येते का बघा, म्हणजे ए हा संचामध्ये कोणता घटक आहे, 1 हा एकमेव घटक आहे. त्यानंतर ना पुढचा संच काय म्हणलेला आहे बघा, संच बी काय म्हणलेला आहे, संच बी चे घटक एक्स असे आहेत की एक्स नैसर्गिक संख्या आहे पण एक्स मूळ ही नाही आणि संयुक्ती नाही. नैसर्गिक संख्येच्या वेळी मी सांगितलेलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये, आठवते का बघा, एक्स मूळ ही नाही व संयुक्ती नाही. मूळ संख्येच्या वेळेला मी हा वाक्य वापरलेला होता, जर काही जणांना आठवत असेल तर बघा, म्हणजे मूळ ही नाही आणि संयुक्ती नाही पण नैसर्गिक आहे, मग अशी संख्या कोणती बाबा, नक्कीच ती संख्या 1 आहे मित्रांनो. 1 ही संयुक्ती नाही आणि मूळ ही नाही, म्हणून ह्या ठिकाणी बी हा संच जो आपला येणार आहे त्याचे घटक ही येणार आहे, 1 येणार आहे, कारण 1 ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्त ही नाही. त्यानंतर ना पुढे बघू, सी हा संच बघू, सी संच कसा आहे, सी संच सी चे घटक एक्स असे आहेत की एक्स घटक एन, म्हणजे एक्स हा यनचा घटक आहे म्हणजे नैसर्गिक संख्येचा घटक आहे, पण कसा आहे, एक्स इज लेस दॅन 2 म्हणजे 2 पेक्षा लहान आहे, एक्स लेस दॅन 2 2 पेक्षा लहान आणि नैसर्गिक संख्या कोणती असणार आहे, डेफिनेटली काय असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी सी इज इक्वल टू सी चे घटक ही ह्या ठिकाणी येणार आहेत, करेक्ट 1 येणार आहे. त्यामुळे मित्रांनो सी आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेलं आहे. ए चे घटक आहे 1, बी चे घटक ही 1 आहे आणि सी चे घटक 1 आहे, म्हणजे ह्या तिघांमध्ये जर बघितलं तर त्याचे घटक सारखे आहेत, म्हणून हे तिन्ही संच काय असणार आहेत, सारखे असणार आहे. म्हणून आपण ह्या ठिकाणी लिहिणार आहे ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, तुमच्या लक्षात येते का बघा. मग खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत हे सहकारण लिहा म्हणलेलं आहे, तर ह्या ठिकाणी आपण लिहिलं पाहिजे संच ए संच बी आणि संच सी मधील घटक समान आहेत, म्हणून संच ए बरोबर बी बरोबर सी, ह्या पद्धतीनं आपल्याला क्वेश्चन नंबर 1 सोडवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 2 आपण ह्या ठिकाणी बघूयात. क्वेश्चन नंबर 2 आहे, ए व बी समान आहेत का ते सहकारण लिहा. ए बरोबर सम असलेल्या मूळ संख्या, सम असलेल्या मूळ संख्या कोणत्या आहेत, आणि बी आहे संच बी चे घटक एक्स असे आहेत की 7x - 1 = 13 म्हणजेच आपल्याला ह्या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू काय करायचं, फाइंड आउट करायचं आहे. तर सम असलेली मूळ संख्या कोणते, तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, या ठिकाणी मी लिहिलेलं आहे, अजून तुम्हाला आठवते का बघा हे, तर हे मूळ संख्या आपण ह्या ठिकाणी लिहिलेल्या होत्या, तर ह्या मूळ संख्या सम पाहिजे. मग ह्या ठिकाणी जर बघितलात तर 2 हे एकच सम मूळ संख्या आहे आपण बघितलं होतं, त्यानंतर येणाऱ्या सर्व मूळ संख्या जे आहेत हे सगळे विषम आहेत, म्हणजे 2 ही एकमेव सम मूळ संख्या आहे, म्हणून आपण ह्या ठिकाणी ह्या
एचे संच एच घटक आपण ह्या ठिकाणी लिहूयात. संच ए बरोबर मैरूपी कंसात नक्कीच फक्त काय येणार आहे, ए बरोबर मैरूपी कंसात फक्त दोन हा एकमेव घटक ह्या ठिकाणी येणार आहे बघा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बी ह्या संचाकडे येऊया आपण. तर आपल्याला 7x-1 ची व्हॅल्यू किती आली पाहिजे, 13 आली पाहिजे. एक्स ची व्हॅल्यू आपण ह्या ठिकाणी फाइंड आउट करणार आहोत. मग किती एक्स ची व्हॅल्यू असेल आपण ह्या ठिकाणी बघू. मी ह्या ठिकाणी थोडं लिहून ठेवलेलं आहे म्हणजे वेळ आपला वाचेल. एक्स ची व्हॅल्यू 0 घेतलं, 7x-1 आहे म्हणजेच 0, 7 × 0 − 1 = ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 येणार आहे. 0 − 1 = −1 आलं आपल्याला तर व्हॅल्यू 13 पाहिजे. 1 घेतलं, 7 × 1 − 1 = 7 − 1 = 6. जर एक्स ची व्हॅल्यू 1 घेतलं तर व्हॅल्यू 6 येते. आता एक्स ची व्हॅल्यू 2 घेऊयात, 7 × 2 − 1 = 14 − 1 = 13. म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आलेली आहे, 2 आलेली आहे. म्हणजेच अजून दुसरी कोणती व्हॅल्यू आहे का बाबा एक्सच्या ठिकाणी, ह्या ठिकाणी ठेवल्यानंतर आपल्याला 13 व्हॅल्यू मिळतो असं दुसरी संख्या आपल्याला मिळत नाही. म्हणून आपण ह्या ठिकाणी मित्रांनो ह्या उदाहरणामध्ये एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फक्त किती मिळणार आहे, 2 मिळणार आहे. म्हणून आपण ह्या ठिकाणी b = b ह्या संचातील घटक लिहित असताना एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, फक्त कोणता घटक येणार आहे याच्यामध्ये, 2 येणार आहे. मग आता तुमच्या सहज लक्षात आला असेल a आणि b मधील घटक समान आहे. ह्या ठिकाणी लिहू, संच a आणि संच b मधील घटक समान आहे. म्हणून आपण संच a बरोबर संच a बरोबर संच b असं आपण लिहिणार आहे. म्हणजे आपला प्रश्न आहे, आहे का संच A व B समान आहेत का, हो संच A आणि B समान आहेत सहकारांचं कारण काय, दोघांमधील घटक आहेत समान आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आपला आहे, खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सहकारण लिहा. रिक्त आपण बघितलेलं आहे, ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्याला रिक्त संच म्हणतात. ए बरोबर म्हणजे पहिलं उदाहरण दिलेलं आहे, संच A चे घटक A असे आहेत की A ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. विद्यार्थी मित्रांनो शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या तुम्हाला माहित आहे का, अगोदर तर शून्य नैसर्गिक संख्या नाही आणि शून्यापेक्षा लहान हा शब्दाचा अर्थ आहे ते ऋण आहे. शून्यापेक्षा लहान म्हणजे ती संख्या ऋण आहे. मग ऋण संख्या नैसर्गिक संख्येमध्ये नाहीतच, कारण आपण ह्या ठिकाणी अगोदर लिहून ठेवलेलं आहे. अजून आठवते का तुम्हाला, बघा नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर आपण ह्या ठिकाणी लिहिलेला आहे. तर नैसर्गिक संख्या कोणती आहेत, 1, 2, 3, 4 हे नैसर्गिक संख्या आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं पाहिजे शून्यापेक्षा लहान, शून्य तर नैसर्गिक संख्या नाही, शून्यापेक्षा लहान म्हणजेच हे नक्कीच ऋण संख्या आहे. कारण आपण ह्या ठिकाणी बघितलं होतं बघा, पूर्ण संख्येच्या वेळी आपण चर्चा केलेलं होतं, काय चर्चा केलेलं होतं, ऋण 3 पेक्षा ऋण 2 मोठा आहे, ऋण 2 पेक्षा ऋण 1 मोठा आहे, ऋण 1 पेक्षा 0 मोठा आहे, 0 पेक्षा 1 मोठा आहे. मग 0 पेक्षा लहान कोण आहेत, ऋण 1 ऋण 2 ऋण 3 आहेत. मग हे ऋण 1 ऋण 2 ऋण 3 नैसर्गिक संख्या आहेत का, नाही. म्हणजेच ह्या संचामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल ह्या संचामध्ये कोणताच घटक येणार नाही, कारण नैसर्गिक संख्यामध्ये एक ही ऋण संख्या नाही आहे. म्हणून तिसऱ्या प्रश्नामध्ये ए संच शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या, नक्कीच शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या नाही. म्हणून हे काय येणार आहे, रिक्त संच येणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरं काय सांगितलेलं आहे, बी संच काय सांगितलेलं आहे बघा. बी हा अशा एक्स घटकांचा संच आहे की एक्स
ही काय आहे एक्स वर्ग बरोबर शून्य. मग एक्स एक्सची किंमत किती घेतल्यानंतर ना झिरो येणार आहे, एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची, सोडवायची सहित गरज नाही आहे. एक्सची व्हॅल्यू किती असायला पाहिजे म्हणजे झिरो येणार आहे. नक्कीच ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता पहिलं जे आलेलं आहे आपलं रिक्त संच आहे, मग ह्या ठिकाणी तुम्ही लिहायला पाहिजे ह्या संचात एकही घटक नाही म्हणून हे काय आहे रिक्त संच आहे. आता संच बीच्या बाबतीत आपण बघूया. संच बी मध्ये जर बघितला तर कोणता घटक येईल आपला संच बी मध्ये, एक्स वर्ग बरोबर शून्य. एक्सची व्हॅल्यू किती ठेवल्यानंतर ना झिरो येणार आहे, नक्कीच झिरोचा वर्ग हा झिरोच असणार आहे, म्हणजे झिरो स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. म्हणून एक्सची व्हॅल्यू आपल्याला झिरो मिळते, हे रिक्त संच नाही आहे का. एक्सची व्हॅल्यू मिळाले बघा, एक्सची व्हॅल्यू किती असणार आहे ह्या ठिकाणी झिरो असणार आहे, म्हणजे एक घटक संच आहे हा. नाहीतर काही जण काय म्हणतात झिरो अरे झिरोचा वर्ग झिरो म्हणजे इथे एकही घटक नाही, असं नाही. याचा अर्थ असा आहे की बी ह्या संचामध्ये झिरो हा एक घटक मिळालेला आहे म्हणून हे संच रिक्त संच नाही, तर हा काय आहे एक घटक संच आहे असं आपल्याला लिहावं लागेल. त्यानंतर ना सी आता कसं सोडवायचं तुम्हाला माहीतच आहे की सी इज इक्वल टू संच सी चे घटक एक्स असे आहेत की 5x - 2 बरोबर शून्य. एक्स घटक एन म्हणजे एक्स कोणाचा घटक आहे, नैसर्गिक संख्याचा घटक आहे, आणि एक्सची व्हॅल्यू किती असेल म्हणजे ह्या ठिकाणी झिरो येणार आहे. मग एक्सची व्हॅल्यू शून्य ठेवून बघा, एक ठेवून बघा, दोन ठेवून बघा, येते का तिथं झिरो, नक्कीच झिरो येणार नाही आहे. बघा एक ठेवल्यानंतर ना काय होईल, शून्य ठेवल्यानंतर ना शून्य वजा दोन येणार आहे, एक ठेवल्यानंतर ना 5 - 2 - 3 येईल, दोन ठेवल्यानंतर ना तर येणारच नाही. मग किती ठेवू द्या म्हणजे जेणेकरून एक्सची किंमत मी ठेवल्यानंतर ना झिरो येणार. तुमच्या लक्षात येते का बघा, नैसर्गिक संख्या म्हणलेलं आहे म्हणजे एक ठेवून बघायला पाहिजे. पहिली नैसर्गिक संख्या एक आहे, एक ठेवलं 5 - 1 - 5 - 2 - 3 येणार आहे, दोन ठेवून बघा 5 - 2 - 10 - 2 - 8 येणार आहे, तीन ठेवून बघा येणार नाही. म्हणजे एक्सची व्हॅल्यू तुम्हाला ह्या ठिकाणी नैसर्गिक संख्येमध्ये मिळणार आहे का, मिळणार नाही. म्हणजे एक्सची अशी कोणतीही किंमत नाही जी नैसर्गिक संख्या ही आहे आणि ह्या दोघांचं ह्या ठिकाणी एक्सची किंमत ठेवल्यानंतर ना झिरो येईल. म्हणून सी जो आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलेला आहे, सी मध्ये कोणताच घटक येणार नाही म्हणून सी बरोबर आपण ह्या ठिकाणी मैरूपी कंसामध्ये काहीही लिहिणार नाही. का लिहिणार नाही, कारण सी मध्ये एकही घटक येणार नाही. मग आपण ह्या ठिकाणी खाली लिहायला पाहिजे सी ह्या संचामध्ये एकही घटक नाही म्हणून हे काय आहे रिक्त संच आहे. ह्या पद्धतीनं आपल्याला हे सोडवायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 4 पाहूया विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 4 काय सांगितलेलं आहे, खाली कोणते संच शांत व कोणते अनंत आहेत ते सहकारण लिहा. शांत संच कोणते आहेत आणि अनंत संच कोणते आहेत. शांत संच कोणाला म्हणायचं आपण बघितले, जे मोजता येतात ते शांत संच आणि ज्यांना मोजता येत नाही, जे संच मोजता येत नाही ते अनंत संच. आता ह्या ठिकाणी पहिला संच आपल्याला ह्या ठिकाणी दिलेला आहे ते आहे संच ए चे घटक एक्स असे आहेत की एक्स लेस दॅन 10 म्हणजे एक्स कसा आहे 10 पेक्षा लहान आहे, म्हणजेच एक्स लेस दॅन 10 आणि एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. आता 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कोणत्या हे आपल्याला माहित आहे कारण आपण नैसर्गिक संख्येचा अभ्यास आपण केलेला आहे. तर 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कोणत्या, 1 त्यानंतर 2 बरोबर तुम्ही म्हणायचं माझ्या बरोबर 3 - 4 - 5 - 6 - 7 - 8 - 9 आणि मैरूपी कंस पूर्ण. आता मला सांगा हे संच तुम्ही मोजू शकता का नाही मोजू शकत, या संचातील घटक मोजू शकतो किती आहेत 9. मग हा शांत संच आहे का अनंत संच आहे, नक्कीच हा काय आहे शांत संच आहे का. तर या संचातील घटक आपण मोजू शकतो. मग लिहायचं या संचातील घटक आपण मोजू शकतो म्हणून हे शांत संच आहे, कारण आपण वेळ वाचवा लागलो मित्रांनो, कमीत कमी वेळेमध्ये झालं पाहिजे. आता ह्या ठिकाणी जर बघितलं तर क्वेश्चन नंबर
टू ह्या ठिकाणी आहे, बी बी हा संच आपल्याला ह्या ठिकाणी दिलेला आहे, तर बी बरोबर मैरूपी कंसात माझं काय येईल? आता तुम्ही थोडं विचार करायला पाहिजे या ठिकाणी की मग काय येईल. पहिल्यांदा प्रश्न तरी बघू काय आहे. संच बी चे घटक वाय असे आहे की वाय लेस दॅन मायनस वन. वाय हा कसा आहे? ऋण एक पेक्षा लहान आहे. लेस दॅन मायनस वन वाय ही पूर्णांक संख्या आहे. म्हणजे ऋण एक पेक्षा लहान पूर्णांक संख्या आहे. तर आपण पूर्णांक संख्येकडे जाऊया. मग तुमच्या लक्षात येते का बघा पूर्णांक संख्या कोणत्या आहेत? तर तुम्हाला ह्या ठिकाणी दिसेल ह्या पूर्णांक संख्या आहेत. मग एक पेक्षा लहान पूर्णांक संख्या कोणत्या? आता तुमच्या लक्षात आलेलं आहे, ज्या दोन वेळा हे चर्चा झालेला आहे, ऋण तीन हा ऋण दोन पेक्षाही लहान आहे, ऋण दोन हा ऋण एक पेक्षा लहान आहे. म्हणजे ऋण एक पेक्षा कोण कोण लहान आहे? ऋण एक पेक्षा ऋण दोन लहान आहे, ऋण तीन लहान आहे, ऋण चार लहान आहे, ऋण पाच इकडे आहेत. असंख्य संख्या आहेत, अनंतापर्यंत संख्या आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी ऋण एक पेक्षा हे अनंतापर्यंतच्या संख्या आहेत जे लहान आहेत. म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी लिहावं लागेल म्हणजेच बी संच लिहिताना आपण कसं लिहिणार आहे? अनंतापर्यंत आपण ह्या ठिकाणी अनंतापासून आहे म्हणून ह्या ठिकाणी लिहिणार आहे ऋण तीन ऋण दोन. म्हणजे हे संच शांत आहे का? अनंत. तुम्हाला सहजासहजी लक्षात येईल हे संच अनंत संच आहे. कारण ह्या संचातील घटक आपण काय करणार नाही, मोजू शकणार नाही. कारण वाय कसा आहे तर अजूनही तुमच्या लक्षात येते का बघा वाय कसा आहे. वाय हा ऋण एक पेक्षा लहान आहे. ऋण एक पेक्षा लहान, ऋण दोन, ऋण तीन, ऋण चार, ऋण पाच, ऋण सहा हे सगळे ऋण एक पेक्षा लहान पूर्णांक संख्या आहेत. त्यानंतर मग विद्यार्थी मित्रांनो तिसरं दिलेलं आहे सी तुमच्या शाळेतील नववी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. आता हे मी सांगायची गरजच नाही. आता तुम्हाला माहित आहे शांत आहे का अनंत आहे? अनंत आहे का शांत आहे? नक्कीच हे काय आहे? शांत संच आहे. कारण आपल्या वर्गातील विद्यार्थी आपण काय करू शकतो? मोजू शकतो. म्हणजेच हा शांत संच आहे. त्यानंतर तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. हो आपल्या गावातील रहिवासी आपण मोजू शकतो. 2000 असतील, 4000 असतील, 5000 असतील आपण मोजू शकतो. त्यामुळं आहे काय आहे? शांत संच आहे. त्यानंतर पाचवा दिलेला आहे प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. तर आपल्या प्रयोगशाळेत किती उपकरणं आहेत आपण सहजासहजी मोजू शकतो. आणि ते मोजून आपण त्याची व्यवस्थित मांडणी केलेली असते. त्यामुळं हाही काय आहे? शांत संच. आता पूर्ण संख्यांचा संच. आताच आपण बघितले नैसर्गिक संख्यानंतर पूर्ण संख्या आहे. शून्यापासून सुरू होते, शून्य एक दोन तीन चार अनंतापर्यंत आहे. म्हणजे पूर्ण संख्यांचा संच हे अनंत संच असणार आहे. तर आता परिमेय संख्यांचा संच आपल्याला माहीत असायला पाहिजे. परिमेय संख्यामध्ये डेफिनेशन आपण ही आता आठवीच्या पहिल्याच प्रकरणामध्ये पाहिलेलं होतं. परिमेय संख्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या या सगळ्या संख्यांचा तर समावेश होतो. त्या व्यतिरिक्तही अनेक संख्यांचा ह्या ठिकाणी समावेश होतो. म्हणून परिमेय संख्यांचा संच हे नक्कीच काय आहे? अनंत संच आहे. म्हणजे ह्या पद्धतीनं आपल्याला हे सोडवायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपला जो सराव संच 1.2 आहे तो काय होतो? संपतो. तर नक्की हे सोडवून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही पाठवायचं आहे. ओके.